अवघ्या महिनाभराभर राज्याच्या निवडणुका येऊन ठेपल्यात असं असताना आज दिवसभर चर्चा रंगती ती म्हणजे वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघाची. त्यामागचं कारण नेमकं काय आहे ते बघूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मातोश्रीच्या अंगणात कुणाचा झेंडा, मातोश्रीच्या अंगणात विजयाचा गुलाल कुणाचा, कोण कोणावर पडणार भारी, झीशान सिद्दीकी की वरुण सरदेसाई. राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालीये. विजय महाविकास आघाडीचा की महायुतीचा हे केवळ 28 दिवसातच स्पष्ट होणार आहे. अनेक ठिकाणी राज्यात काटेकी टक्कर दिसतीये. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहिलाय. मध्यमवर्गीय मतदारांचा प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात शिवसेना प्रमुखांचं मातोश्री हे निवासस्थानही आहे. या अर्थी हा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ राहिलाय. आता या विधानसभा मतदारसंघात मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सिनेट निवडणुकीत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवणाऱ्या वरुण सरदेसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर महायुतीकडून काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन दादांच्या घड्याला साथ दिलेल्या विद्यमान आमदार झीशान सिद्दीकी यांना दादांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उतरवलेलं आहे. वांद्रे पूर्व इथल्या मतदारसंघाची स्थिती नेमकी काय आहे हे सुद्धा पाहूया. मराठी मध्यम वर्ग हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदारांचं इथं लक्षणीय प्रमाण आहे. 2014 साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळा सावंत विजयी झाले, पण त्यांच्या निधनानंतर 2015 या जागेवर पोटनिवडणूक झाली. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत या शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. 2019 काँग्रेसकडून झीशान बाबा सिद्दीकी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला. झीशान सिद्दीकी जवळपास 38,337 मतं मिळवून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात पूर्वीपासूनच शिवसेनेचं वर्चस्व होतं, पण मागच्या निवडणुकीत झीशान सिद्दीकी यांनी शिवसेनेचं वर्चस्व मोडीत काढलं. आता शिवसेनेत फूट पडलीय, राष्ट्रवादीतही फूट पडलीय. मात्र झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्या केलीय. या घटनेला 15 दिवसही उलटलेले नाहीये. त्यामुळे या सहानुभूतीचा फायदा झीशान सिद्दीकी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय. दुसरीकडे लढणार आणि विक्रमी मतांनी जिंकणार असा विश्वास झीशान सिद्दीकी व्यक्त करतायत. अभी लड़ाई लड़नी है और लड़ाई लड़ेंगे और वांद्रे पूर्व की जनता साथ में है और वो क्षण वापस आएगा. पिताजी नहीं रहेंगे मगर मुझे यकीन है कि पिताजी हमेशा मेरे साथ है और हम रहेंगे, गाइड करते रहेंगे. तरी था वरुण सरदेसाई हे ही ठाकरे कुटुंबाशी संबंधित आहेत, त्यामुळे ठाकरे कुटुंब ही जागा प्रतिष्ठेची करेल या शंकाच नाही. त्यामुळे आता मातोश्रीच्या अंगणात सहानुभूती वरच ठरणार की प्रतिष्ठा हे महिनाभरातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.